नमस्कार, शेअर मार्केटातल्यो दिसपट्ट्यो घडामोडी सांगपी दलाल स्ट्रीट कार्यावळीत प्रमोद कांदळकरांचो येवकार. पळोवया आयची मार्केट अपडेट. बुधवारचे ट्रेडिंग सेशन गॅप अप ओपन जाऊन बऱ्यापैकी पॉझिटिव्ह सुरू झाले आणि क्लोजिंग जबरदस्त. निफ्टीन 231 पॉईंट झाल्यावर सेन्सेक्स 742 पॉईंट चढून क्लोज. निफ्टी इंडेक्स 19651 गॅप अप उक्त झाल्लो. 19579 मेरेन इंडेक्स पडलो आणि 19693 मेरेन चढून निमाणे 19675 बंद. सेन्सेक्स 65461 उक्तो झाल्लो. 3:30 मार्केटाचो वेळ सोप मेरेन इंडेक्स सुमार 700 वयर चढून 65675 क्लोज झालो. निफ्टी 50 आयच्या टॉप गेनर्सात आयशर मोटर्स 5.5%, टेक महिंद्रा सुमार 4%, हिंदाल्को, इन्फोसिस आणि टाटा मोटर्स हे कंपनीचे शेअर टॉप गेनर्सात पॉझिटिव्ह क्लोज झाले. झाल्यावर लार्ज कॅपात पडपी शेअरामध्ये बजाज फायनान्स, पॉवर ग्रीड, इंडसलँड बँक, डॉक्टर रेड्डी आणि सिप्ला कंपनीचे शेअर आज काय प्रमाणात पडले. आजच्या ट्रेडिंग सेशनाचं फोकस पॉईंट ठरलो मनप्पुरम फायनान्स. कंपनीच्या Q2 रिझल्ट बरो आयलो. कंपनीच्या बऱ्या रिझल्टा उपरांत ब्रोकरेज संस्थांनी टार्गेट वाढवलं. आज शेअर उगतो जाताच पॉझिटिव्ह मोमेंटम आयलो आणि 10% जंप मारून शेअर 150 रुपयाच्या लेवलाच्या पार गेलो. उपरांत काय प्रमाणात प्रॉफिट बुकिंग आयली मात शेअर पॉझिटिव्ह क्लोज झालो. आज रिअल इस्टेट सेक्टरही बुलिश. फिनिक्स मिल शेअर सुमार 5-1% वाढून नव्या 52-week हायचेर पावलो आणि उपरांत शेअरात प्रॉफिट बुकिंग आयली. रिअल इस्टेटात गोदरेज प्रॉपर्टीज, सोबा लिमिटेड कंपनीचे शेअरही बऱ्यापैकी पॉझिटिव्ह ट्रेड झाले. सिमेन्स कंपनीत आज बरो मोमेंटम दिसलो. सिमेन्स कंपनीन भारताचे त्यांचे जॉईंट व्हेंचर सिमेन्स एनर्जीत 18% स्टेक सुमार 15% डिस्काउंटाचे विकत घेऊपाचे ठरायला. आर्थिक वर्ष 2025 मेरेन ही प्रक्रिया पुराय जातली. आज कॅम्प्स म्हळ्यार कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिस लिमिटेड कंपनी आणि कमोडिटी ट्रेडिंगची एक्सचेंज MCX कंपनी आणि ट्रायडंट कंपनीत बऱ्यापैकी खरेदी आली. MSCI ग्लोबल इंडेक्सात पेटीएम, टाटा मोटर्सचा आसपाव जातलो. पेटीएमचा शेअर आज सुमार 2.5% पॉझिटिव्ह, टाटा मोटर्सातही पॉझिटिव्हिटी दिसली. NMDC शेअराचा रिझल्ट आयलो. नेट प्रॉफिट 15% वाढले मात शेअर आज नेगेटिव्ह ट्रेड झालो. इथल्या आजची मार्केट अपडेट सप्ताह मेळ्या फुडल्या ट्रेडिंग सेशनच्या नव्या घडामोडीसहित. तोपर्यंत पळत राहत प्रुडंट.